की आपल्या शाळेमध्ये धावपळ चाललेली, बरोबर आहे ना? ही धावपळ कशासाठी का होती हे तुम्हाला जसं जसं कार्यक्रमाचं स्वरूप पुढे पुढे जाईल ते तुमच्या लक्षात येणार आहे. मी सर्व शिक्षकांना विनंती करते की कृपा करून फक्त हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपण सर्वजण वैयक्तिक आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार आहोत. हॅलो हॅलो सर्व स्वस्त व्यवस्थित सगळे शिक्षक मध्ये मध्ये रांगेत उभे राहा आणि दहावीचे दहा मुलं उभं राहा पटकन. दहावी वर्गाचे दहा मुलं पटकन उभं राहा समोरचे पटकन उभं राहा. दहावीचे पाच मुलं दहा मुलं उभं राहा. दहा मुलं मध्ये थांबा मध्ये थांबा मध्ये चला लवकर फास्ट नगरपालिका मुकुंदवाडी शाळेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सुवर्ष स्वागत. लेकरांनो बंद हे कुठल्याचा असेना माणसाला नको असतात. मुक्त जीवन बंधन मुक्ततेचा आनंद या आनंदापासून कोण बरं पाठ फिरवत, बरोबर आहे ना? मुक्त जगायला आवडत ना? परंतु काही बंधना अशी असतात जे आपण होऊन निर्माण केलेली असतात, आपलेपणासाठी निर्माण केलेली असतात, एकत्रीकरणासाठी निर्माण केलेली असतात. अगदी त्याच गोष्टीची आपल्याला अनुभूती देणारा हा आजचा दिवस एक सामाजिक बांधिलकीमधून आपल्या शाळेमध्ये IITM अर्थातच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड मॅनेजमेंट मिनिस्ट्री ऑफ टुरिझमचे सर्व अख्खा ताफाचा ताफा आज आपल्या शाळेमध्ये आलेला आहे. आपली अधिकारी पदाधिकारी पासून सर्व अतिथीगण आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की सर्वप्रथम जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. इथे मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना मी नम्र विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची. नुकतंच आपण कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून अधिकाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. आपलं औरंगाबाद शहर
आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे आणि इथे जो काही प्रत्येक शब्द तुम्हाला सांगितला जाणार आहे त्या प्रत्येक शब्दावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि जो जिंकेल त्याला बक्षीस बक्षीस हवे आहेत ना त्या दिवशी किती धमाल केली होती आपण किती बक्षीस मिळवली होती मग तशीच बक्षीस आज देखील तुम्हाला लगेच ताबडतोब इथं मिळणार आहे हवे आहेत ना मग प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकायचा आपलं औरंगाबाद शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे माहित आहे ना आपल्याला अतिशय सुंदर असं डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे आपलं औरंगाबाद शहर आधी एखाद्या लहान बाळाला आईनं आपल्या कुशीच्या कवेत ठावं अगदी तसेच ऐतिहासिक शहर डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं असं माझं औरंगाबाद शहर असं या औरंगाबाद शहराबद्दल आपल्याला अभिमान आहे ना संपूर्ण जगामध्ये आपल्या औरंगाबाद शहराचं नाव कोरलं गेलेलं अशा ह्या ठिकाणी आपण राहतो अशा ह्या पावन भूमीमध्ये आज आपण राहतो आणि अशा ह्या पावन भूमीमध्ये राहत असताना देखील औरंगाबाद शहरामध्ये किती किती ऐतिहासिक स्थळं आहेत हे आपल्याला माहीत नाही लेकरांनो माहितीये का बरीचशी माहीत आहे बरीचशी माहीत नाही परंतु ते सगळं माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला पर्यटन स्थळाकडे धाव घ्यावी लागती आणि पर्यटन स्थळांची जाण असणाऱ्या व्यक्तींकडे आपल्याला धाव घ्यावी लागती सर बऱ्याच दिवसापासून आमची एक मनसरी इच्छा होती बहुत दिनों से हमारे सभी के दिल में एक इच्छा थी कि इन ये जो पर्यटन स्थल है थोड़े के थोड़े तो इन जगह तक हम हमारे बच्चों को ले जाए और क्या महत्व है उसका वह हमारे बच्चों को हम जान दिला दे और पूरी की पूरी जानकारी वो हासिल करे जब हम उस जगह पे जाते हैं तो एक अलग महसूस हमें होता है जैसे कि हमने महसूस किया है वैसे ही हमारे बच्चों को भी महसूस होता है हम हमारे बच्चों को ट्रिप शिवाजी पार्क लेके गए थे शिवाजी महाराजांचं वस्तु संग्रहालय आपण बघितलंय ना तर त्या वस्तू संग्रहालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक वेगळंच मनामध्ये भावना निर्माण होते एक अलग महसूस हमें होता है कि हे शिवाजी महाराजांच्या काळातल्या वस्तू का हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली गेलेली तलवार का हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली गेलेली ढाल का हीच ढाल घेऊन सैनिक आपले लढले होते का अशी एक वेगळी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते ना आणि नकळतच आपल्याला त्या वस्तूला हात लावायची भावना निर्माण होते मनामध्ये बरोबर आहे ना मला तर होतं बाबा तुम्हाला होते का नाही माहिती आहे मला वाटत का हा असं अगदी असं वाटत की त्याला स्पर्श करून बघावा आणि मला सुद्धा ती अनुभूती घेता येते का बघावी असा एक वेगळा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो परंतु लेकरांनो असे जे काही ऐतिहासिक स्थळ आहेत त्या ऐतिहासिक स्थळाकडे काही कालांतरानंतर हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागलेलं आणि दुर्लक्ष होत असताना तिथे स्वच्छतेचं स्वरूप जे होतं जे सुंदरतेचं स्वरूप होतं जे पावित्र्याचं स्वरूप त्या काळामध्ये देऊन गेलेले आपले दिग्गज होते त्या पावित्र्याच्या स्वरूपाला थोडं थोडं कालबोट लागायला लागलेलं आहे आणि अस्वच्छतेकडे तो मार्ग चाललेला आहे परंतु ही सगळी गोष्ट सगळ्या देशाच्या लक्षात आलेली आहे आणि कुठेतरी जाऊन हे अस्वच्छतेचा मार्ग आपल्याला थांबावा लागणार आहे म्हणून हा सर्व आटापिटा चाललेला मग हे अस्वच्छतेचे मार्ग कोण थांबवणार देशाची भावी नागरिक कोण आहे व्हेरी गुड तुम्ही आहात आणि तुमच्याच खांद्यावर उद्याच्या येणाऱ्या देशाची संपूर्ण धुरा आहे म्हणून तुम्हाला ह्याची जाण व्हावी म्हणून आजचा हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण करूया आणि आपल्या शाळेच्या आदरणीय लोहार मॅडम मुख्याध्यापिका ज्या स्वतः आहेत प्रभावी असं नेतृत्व गुण ज्यांच्यामध्ये आहे सर ज्यांना स्वतःला एक ऐतिहासिक आवड आहे त्या स्वतः एक खूप चांगल्या खेळाडू आहेत आणि अशा मॅडमनी आपल्या सर्व टीमला शुभेच्छा द्याव्यात असं मी विनंती करते आज आपल्या शाळेमध्ये एक वेगळा उपक्रम आणि वेगळा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे कार्यक्रम कसा आयोजित केला मी जास्त वेळ म्हणजे न घेता
आपल्या मॅडम तुम्हाला सांगितलं, अंजली मॅडम, आपल्या ऐतिहासिक स्थळ आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे, किल्ले वेगवेगळे ठिकाण आपण खूप कमी बघितलेली आहेत आणि खरंच आपल्याला त्यांना भेटी द्यायची गरज आहे. पण त्याआधी आपल्याला ती स्वच्छ करायची आहे, ते स्वच्छ ठेवून आपण काय करायचं आहे, आपलं महाराष्ट्र पण म्हणजे पूर्ण जगामध्ये पर्यटन स्थळ आणि महाराष्ट्र कसा स्वच्छ आहे आणि कसं सुंदर झालेलं आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तर आपला हा छोटासा एक प्रयत्न आणि सुरुवात आपण इथून आपल्या शाळेपासून करणार आहोत असं मी सांगते. आपल्या शाळेमध्ये आज व्यासपीठावर जमले आलेले डॉक्टर रगडे सर, त्यानंतर दीक्षित साहेब, देवरत सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. त्यानंतर मी आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका लोहार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर राजेश रगडे सरांचं आपल्या शाळेची जी परंपरा आहे झाडे लावा झाडे जगवा ह्या परंपरेनुसार एक वृक्ष देऊन आपण सरांचं स्वागत करणार आहोत. मनीष रूप यानंतर मी डॉक्टर सौरभ दीक्षितजी यांचं स्वागत करण्यासाठी राठोड सरांना इथे मंचावर आमंत्रित करतो. यानंतर डॉक्टर रमेश देवरस यांचं स्वागत करण्यासाठी मी कवडे सरांना मंचावर आमंत्रित करते. इथे जे सगळे टूर्स अँड टुरिझमचे विद्यार्थी आहेत त्यांनी कृपा करून बाहेर यायचे, सगळ्या विद्यार्थ्यांनी कृपा करून बाहेर यायचे. प्रतिनिधी आम्ही आमच्या शाळेतर्फे आमचे विद्यार्थी तुमचं पुष्प देऊन स्वागत करणार आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना मी काही वेळासाठी विनंती करते की त्यांनी बाहेर यायचे. काय 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागेल सर, आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये. प्रत्येक वर्गातले जे 2-2 मॉनिटर आहेत त्यांनी समोर या, 2 मुलं 2 मुली, प्रत्येक वर्गातले 2 मुलं 2 मुली सगळ्यांनी यायचे आणि इथे जेवढे दादा ताई उभे आहेत त्यांचं फुलं देऊन आपल्याला स्वागत करायचे. चला पास आहे का सामने मनीष प्रेम कुठे आहे फुलांचा? त्या बाद असा आगळा वेगळा सोहळा क्वचितच आपल्याला बघायला मिळतो. सर्व दादा आणि ताईंचे मनपूर्वक पुन्हा एकदा महानगरपालिका मुकुंदवाडी शाळेतर्फे सोबत त्या संपूर्ण टीम सोबत हा भारत देशाचा जो ताबा आहे या भारत देशाच्या ताफ्यासोबत त्यांना पूर्ण अरेंजमेंट करून देण्यासाठी कालपासून आपल्या शाळेमध्ये प्राध्यापक बाबासाहेब जोगदंड सर, कालपासून मी प्राध्यापक बाबासाहेब जोगदंड सरांची मरमर बघतीये. मी जोगदंड सरांना मंचावर आमंत्रित करते.
तुमच्या सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करायचं. अतिशय सुंदर असं तुम्ही आयोजन केलेलं सर, प्रत्येक गोष्ट बारकाईने तुम्ही इथं निरीक्षण केलेलं आहे आणि काय आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी पुरवण्याचं तुम्ही आग्रह केलेला आणि असंच हवं मॅडम आणि आपल्याला असंच करायचं आहे. आधी आपल्या आग्रहानं प्रेरणापोटी तुम्ही आम्हाला सांगितलेलं माहिती आहे. आम्ही तितकं तेवढं पूर्णत्वाला उतरलेलो परंतु आमच्याकडनं तो प्रयत्न झालेला. हे जसे दादा काही घडलेत का नाही तसंच तुम्हाला घडायचे घडणार ना. हा आणि तुम्हाला घडवण्यासाठी आणि घडवल्यानंतर तुम्हाला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्यासाठी डॉक्टर सौरभ दीक्षित सर, डॉक्टर सौरभ दीक्षित सर से हम तह दिल से विनती करते हैं कि आप कृपा करके हमारे विद्यार्थियों को मार्गदर्शन करिएगा. आदरणीय राजेश रमेश साहेब, आदरणीय मॅडम उर्मिला लोहार मॅडम, आदरणीय डॉक्टर रमेश देवरस साहेब, डॉक्टर आसिफ साहेब, आदरणीय अंजलि चिंचोलीकर मैडम, इस स्कूल के सभी शिक्षकगण और मेरे प्यारे बच्चों, मैं सौरभ दीक्षित IITM से हूँ. ठीक है ना, नाम याद रहेगा मेरा कैसे? सौरभ गांगुली माधुरी दीक्षित, सौरभ दीक्षित बरोबर. चलो, नरेंद्र मोदी साहब को जानते हो आप? हाँ, तो नरेंद्र मोदी साहब कौन है? प्रधानमंत्री है भारत के. तो जब प्रधानमंत्री जी ने शपथ ग्रहण की तो उन्होंने एक शपथ ली कि भारत जो है इसमें से गंदगी को भगाना है. ठीक है, और अगर हम गंदगी को भगाएंगे तो क्या होगा? पूरा हमारा जो देश है वो साफ हो जाएगा, हम लोग बीमार नहीं पड़ेंगे. ठीक है, अभी औरंगाबाद में पूरा कचरा डालते ना एक जगह, तो वहां विरोध हो गया, यहाँ कचरा नहीं डालना. क्यों? क्योंकि वहां कचरा डालेंगे तो वहां के लोग बीमार हो जाएंगे. ठीक है, तो अभी औरंगाबाद नगर पालिका की टीम कहाँ गई? इंदौर गई है सीखने के लिए कि कचरे को हमें कैसे दूर डालना है. आपने गिलहरी देखी? गिलहरी हा? तो गिलहरी क्या करती है? थोड़ा थोड़ा रेत ले जाके दूसरी जगह डालती, साफ करती है अपने आप को. शेर को देखा आपने? अपनी मूछें साफ करता है, मूछ गंदी नहीं हो जाए, मूछ उसकी इज्जत है. ठीक है ना, कुत्ते को देखा पहले साफ करता है फिर बैठ जाता है वहां. तो जब जानवर सफाई रख सकते हैं तो हम लोग क्यों नहीं सफाई रख सकते? अगर औरंगाबाद साफ होगा, अगर अजंता साफ होगी, अलोरा साफ होगी तो बाहर से लोग आएंगे देखने के लिए. ठीक है, और बाहर से लोग आएंगे तो क्या होगा? यहाँ पैसा आएगा औरंगाबाद में. तो प्रधानमंत्री जी का कहना है कि हमारा जो भारत देश है वो कैसा होना चाहिए? स्वच्छ होना चाहिए. अगर हम भारत देश को स्वच्छ रखेंगे तो जितनी भी नदियां हैं, गंगा नदी, यमुना नदी, महानदी, ये सब साफ रहेंगे. समुद्र का किनारा साफ रहेगा. पिक्चर देखते हो आप लोग? ठीक है ना, कभी शाहरुख खान को देखा है? सलमान खान को देखा है? कभी देखा पिक्चर में बिना ब्रश की हो आ जाए या बिना गंदगी करके आ जाए? ठीक है ना, मेरे बाल नहीं है तो मैंने टोपी लगा ली है. ताली तो बजा दो भाई. तो जो प्रधानमंत्री साहब है हमारे नरेंद्र मोदी जी, उन्होंने हम लोगों को यहाँ भेजा है. ठीक है, तो मुझे भेजा है और ये रमेश देवरस साहेब ये भी कुछ कराएंगे, आपको इनाम देंगे. तो जो भी दिखाया जाए वीडियो में उसको याद रखना है. ठीक है,
तो दिल्ली से रगड़े साहिब बैठे हो ना, तो रगड़े साहिब को फोन गया और जो मैडम है उर्मिला मैडम उनको फोन आया कि सारे बच्चों को सफाई का संदेश देना है और उसके बाद आपको शपथ लेनी है। शपथ लेते हैं कि हम ऐसा काम नहीं करेंगे। तो आसिफ अंकल और रमेश अंकल के सर शपथ लेनी है, ठीक है? हाँ, और महाराष्ट्र पूरा साफ करना है आपको। तो हम शुरुआत कहाँ से करेंगे? अपने स्कूल से करेंगे, ठीक है ना? तो हमारा जो स्कूल है, क्या नाम है स्कूल का? हाँ, तो हमारा स्कूल कैसा होगा? स्वच्छ होगा। अगर आपको कल से नहीं कचरा दिखाई दे तो कचरा उठा के डस्टबिन में डालना है। और कोई दूसरा लड़का या लड़की नहीं माने कचरा गंदगी करे तो मैडम को जाके आपको बताना है, ठीक है? मैडम सब लोगों को आपको सहयोग करना है सफाई में। उसके बाद अपने घर में सफाई रखनी है ना? मम्मी पापा को बोलना है कि सफाई करें, और सफाई करके कचरा कहाँ डालना है? पड़ोसी के घर में डालना है, डस्टबिन में डालना है, ठीक है? और घर साफ हो जाएगा, स्कूल साफ हो जाएगा, उसके बाद हमको शहर को साफ करना है और उसके बाद पूरे देश को साफ करना है, ठीक है? तो प्रधानमंत्री जी चाहते हैं कि सारे बच्चों को संदेश दिया जाए कि हमारा जो देश है वो कैसा हो, स्वच्छ हो। तो स्वच्छता की शुरुआत कैसे करेंगे? सबको एक रूमाल रखना है जेब में, ठीक है? मान लो मोदी आ जाते ना है? तो पड़ोसी के कपड़े में नहीं पहुंचना है, अपने रूमाल में पहुंचना है, ठीक? खाना खाते हैं तो उससे पहले हाथ साफ कर ले, और खाना खाने के बाद फिर से हाथ साफ कर ले। सवेरे उठ के सबको फ्रेश होना है, ब्रश करना है, ठीक है? जहाँ हम बैठते हैं क्लास में घर में वहाँ जगह साफ होनी चाहिए, ठीक है? कोई भी कीटाणु नहीं होने चाहिए। तो आज का जो हमारा कार्यक्रम है ये भारत सरकार पर्यटन मंत्रालय, ठीक है, ये जो मिनिस्ट्री ऑफ टूरिस्ट को बुलाती है बाहर से, उन्होंने आयोजित किया है और इसका नाम क्या है? स्वच्छता एक्शन प्लान, ठीक है? स्वच्छता एक्शन प्लान। तो इसमें हम लोग संदेश देंगे आपको, स्वच्छ भारत, ठीक है, स्वच्छ औरंगाबाद, स्वच्छ स्कूल और स्वच्छ घर, ठीक है? तो आप बड़े ही आदर के संग आमंत्रित करता हूँ डॉक्टर राजेश रगड़े साहेब को। अभी राजेश रगड़े साहेब के यहाँ गेस्ट आए जापान से और आके देखेंगे कचरा फैला तो क्या करेंगे, वापस चले जाएंगे, ठीक है ना? हाँ, तो जो बाहर से गेस्ट आते हैं उनके लिए सफाई कैसे रखनी है, अभी हम ताली बजा के मंच पर आमंत्रित करते हैं डॉक्टर राजेश रगड़े साहेब को। डॉक्टर साहब आए और हमें सफाई के बारे में संदेश दें। अभी सर ने हमें जो बताया ना, आप देखे ना, हम पीछे वार्तालाप कर रहे थे सर के साथ में, देखा है ना आपने? तो उस वार्तालाप में से अभी हमें समझ में आया कि जो बच्चा अच्छे से बैठेगा, हर एक बात को वो अच्छे से सुनेगा और जो सवाल पूछा जाएगा उसका अच्छे से जवाब देगा, उसको ज्यादा प्राइज मिलने वाला है। कौन कौन ज्यादा प्राइज लेना चाहता है बताओ? बस इधर वाले ले चाहिए, चाहिए ना? वेरी गुड, हाथ नीचे करिएगा आप सब लोग। इसके बाद में हम हमारे मराठवाड़ा यूनिवर्सिटी के टूर्स एंड टूरिज्म के आदरणीय हेड सर डॉक्टर राजेश रगड़े सर जी को हम मंच पर आमंत्रित करते हैं। तालियां बजाइएगा बच्चों। आपल्याकडे आज हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आज विशेष करून ग्वालियर
मध्य प्रदेश येथून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर सौरभ दीक्षित आलेले आहेत, त्यांच्यासोबत डॉक्टर रमेश देवरत आलेले आहेत, त्यांची टीम आहे डॉक्टर आसिफ आहेत, आपल्या शाळेची आदरणीय मुख्याध्यापिका आहे लोहार मॅडम, अंजली मॅडम, आमच्या विद्यापीठ पर्यटन प्रशासन विभागाचे सर्व प्राध्यापक, संशोधक आणि आमचे विद्यार्थी, आज आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत एक विशेष कारणासाठी. इथं आपल्याला डॉक्टर सौरभ दीक्षित यांनी सांगितलं की आज आपल्याकडे जी मोहीम चालू आहे स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटन, तर आपल्याला माहिती आहे की आपला देश फार मोठा आहे. काश्मीर पासून आपण म्हणतो कन्याकुमारी, त्याच्या पुढेही आपला देश आहे अंदमान निकोबारपर्यंत. हा महाप्रचंड असा खंडप्राय देश, या देशामध्ये हजारो अशी पर्यटन स्थळ आहेत. या पर्यटन स्थळावरती आपण पर्यटनाला जातो, विदेशातून पर्यटक येतात, पण आपण काय बघतो अनेक वेळेस त्या पर्यटन स्थळी फार कचरा पडलेला आहे, घाण पडलेली आहे, तिची निगा राखली जात नाही. आणि विशेष करून आपणच विद्यार्थी असतो किंवा आपण पालकांसोबत जातो, अनेक ठिकाणी आपणच तिथे कचरा टाकतो. त्याच्यामुळे काय असतं की आपल्या देशाची प्रतिमा खराब होते. आज आपण बघितलं, आपल्याला सर्वांना माहिती आहे की औरंगाबाद, मी आज तुम्हाला, तुम्ही सर्व औरंगाबादचे आहात, सर्व तुम्ही, तुम्हाला औरंगाबाद बद्दल तीन चार महत्वाच्या गोष्टी सांगेन. औरंगाबादची स्थापना कधी झाली, किती वर्ष झाले, पूर्वीचं नाव काय औरंगाबादचं, कळकी, बरोबर. तर आपल्याला जो इतिहास माहिती आहे तो अर्धवट आहे. आपण म्हणतो खडकी शहर 400 वर्षांपूर्वी इथे आलं, खडकीचं आपण औरंगाबाद केलं. यापूर्वी आपल्या शहरामध्ये जी औरंगाबाद लेणी आहे बघितली कोणी विद्यापीठाच्या मागे, त्या लेणीच्या ठिकाणी राजतालका नावाचं गाव आहे. 2000 वर्षापासून इथे लोक राहतात. म्हणजे आपला औरंगाबादचा इतिहास कधीपासून आहे, 2000 वर्ष. 2000 वर्षापूर्वी आपल्याकडे रोमन एम्पायर माहिती आहे, ग्रीस, तो रोमवरनं व्यापारी लोक इथपर्यंत यायचे, ते यायचे औरंगाबादला, इथून जायचे पैठणला. असा आपला जागतिक स्तरावर व्यापार 2000 वर्षापूर्वी बघायला मिळतो. तर देश विदेशातून अनेक लोक या ठिकाणी येतात. औरंगाबादचं असं वैभव झालेलं आहे की भारतामध्ये ज्याचा सिनियर मुलं आहेत, शिक्षक आहेत, त्यांना लक्षात येईल की भारतामध्ये जागतिक जी युनायटेड नेशन्स आहे, तर यांचं जे जागतिक वारसा स्थळे असतात, जागतिक वारसा स्थळे कोणी ऐकलेलं आहे का, माहिती आहे कोणाला, तू ऐकलेलं आहे म्हणजे का, कुठले कुठले माहिती आहे तुम्हाला, ताजमहल माहिती आहे, अजून काय माहिती, लाल किल्ला. आपल्याकडे भारतामध्ये सर्वप्रथम जागतिक वारसा स्थळ ज्याला मिळालं दर्जा, एक नंबरला अजेंडा आहे भारताचा, पहिला 2 नंबरला वेगवेगळे आहे, 3 नंबरला आग्र्याचा लाल किल्ला आहे, आणि 4 नंबरला आग्र्याचा ताजमहल आहे. त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की औरंगाबाद सर्वच महत्वाचे शहर आहे पर्यटनामध्ये, देशामध्ये, जगामध्ये. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र शासनाने औरंगाबादला महाराष्ट्राची पर्यटन राजधानीचा दर्जा दिलेला आहे. का? आपल्याकडे आता खूप लोक येतात, पर्यटक येतात. आपल्याकडे बाजूला विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय आहे ते. आता काय झालं ते आंतरराष्ट्रीय, कारण आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. तर असं हे महत्वाचं शहर आहे औरंगाबाद. तर या ठिकाणी आपण जे बघतो की अनेक कारणामुळे तुमच्या शेजारी जो परिसर आहे नारेगाव, तिथे अनेक वर्ष आपण ते शहरातला कचरा आणून टाकायचो, तिथे आता विरोध झाला, त्यांनी आता जागाच नाही कुठे टाकायचं, म्हणून ते रस्त्यांनी आपल्याकडे कचरा बघायला मिळतो. याचा परिणाम काय झाला की कचरा एवढा वाढला की आपल्याकडे पर्यटक येणं आता बंद झालं. तर पर्यटकांना आले तर त्यांना काय पाहिजे, स्वच्छता पाहिजे. जे आले की त्यांना वाटतं की आम्ही एवढा पैसा खर्च करतो, आम्हाला एक नैसर्गिक सौंदर्य बघायचं, कुठले साईट्स बघायचे, मॉन्युमेंट्स बघायचे,
आपली लेणी बघायची, मकबरा बघायचा, पंचक्की, दौलताबाद किल्ला या ठिकाणी जर कचरा असेल तर काय होईल? हे पर्यटक येणार नाही. मग पर्यटक न येण्यामुळे काय होईल? आपला रोजगार बुडतो. कसं असतं, आपल्याकडे पर्यटक आला, विमानतळावर आला, रेल्वे स्टेशनला आला, बस स्टँडला आला, उतरला, सर्वप्रथम काय करतो? रिक्षानी हॉटेलला जातो, टॅक्सीनी हॉटेलला जातो. मग ते टॅक्सीवाल्याचा रिक्षावाल्याचा त्याला रोजगार मिळतो, हॉटेलमध्ये राहतो त्याला रोजगार मिळतो, मग रेस्टॉरंटमध्ये जेवतो त्याला रोजगार मिळतो. त्याच्यानंतर पुढे तो कुठे जातो? अजंता वेरूळला साईट सीन करायला जातो, पुन्हा तो गाडी वापरतो, टॅक्सी वापरतो, बसने जातो, लक्झरी कोचने जातो. या लोकांना पुन्हा रोजगार मिळतो, पुन्हा त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी तो चहा पाणी करतो, पुन्हा त्याला रोजगार मिळतो. आल्यानंतर तो शॉपिंग करतो. आपल्याकडे इमरू माहिती आहे, इमरू, गिजरी, पैठणी हे सगळे आपल्याकडे हँडीक्राफ्ट जे आहेत ते तो विकत घेतो. एका पर्यटकमुळे आपल्याला किती लोकांना रोजगार मिळाला? तर आपल्याकडे औरंगाबाद शहरामध्ये लाखो लोकांना पर्यटनामुळे आपल्याला रोजगार मिळालेला आहे. आणि हे जर पर्यटन कमी झालं, स्वच्छता न राखल्यामुळे पर्यटक नाही आले, हे आपलं नुकसान होतं. हॉटेलमध्ये लोक जात नाही, हॉटेलवाल्याचा धंदा होत नाही, तसंच रेस्टॉरंटवाल्याचं प्रत्येकाला नुकसान होतं. म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण जी मोहीम आता हाती घेतलेली आहे, जसं सरांनी सांगितलं, सौरभ सरांनी, की माननीय पंतप्रधानांनी जे टार्गेट दिलेलं आहे त्यांनी यांना सांगितलेलं आहे की आपल्याला पर्यटकांपर्यंत जायचं. आम्ही आता उद्या अजंता आणि वेरूळला जाणार आहोत, तर तिथे आम्ही 2000 पर्यटकांपर्यंत जाणार, त्यांना भेटणार आहोत, त्यांना आम्ही जनजागरण करणार आहोत. त्याचसोबत 1000 विद्यार्थी शाळेतील त्यांच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. आता तुमचं थोडं प्रबोधन होणार आहे, याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहेत सर, त्याच्यावर पुन्हा क्विज कॉम्पिटिशन घेणार आहेत, तुम्हाला बक्षीसं देणार आहेत. एकाच्यासाठी की तुम्हाला स्वच्छतेचं महत्व करून द्यायचं आहे. तुम्हाला शाळेमध्ये 100% सगळे शिक्षक सांगतात तुम्ही स्वच्छ राहता, स्वच्छ परिसर ठेवता, पण आपण शाळेपुरतो किंवा घरापुरतं मर्यादित राहायला पाहिजे का? मग आपण आपला शहर, हे शहर कोणाचं आहे? हे आपलं आहे. हा देश कोणाचा आहे? आपला आहे. म्हणून आपण ही स्वच्छता राखायला पाहिजे, याच्याबद्दल आपल्याला प्रबोधन करायचं. आज संध्याकाळी आम्ही शहरातील सर्व जे आपले व्यावसायिक आहेत पर्यटनाचे, पर्यटनाचे जेवढे अधिकारी आहेत, आर्किओलॉजीचे ऑफिसर्स आहेत, एअरलाईन्सचे ऑफिसर आहे, विमानतळाचे ऑफिसर, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, सगळ्यांचे जे अधिकारी शासकीय, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, टॅक्सी चालक, हे सगळ्या लोकांना बोलवलं आहे, त्यांना सुद्धा आम्ही आज कार्यक्रम तिथे करणार आहोत. प्रत्येकाला स्वच्छतेचं महत्व सांगणार आहोत. तर आता आपल्याला मला एक दोन गोष्टी इथे सांगायच्या आहेत की आपले दिवंगत राष्ट्रपती ज्याला आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो, APJ अब्दुल कलाम सर यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की भारताला आपण सुपर पॉवर बनू. आपल्याला माहिती आहे त्यांचं एक खूप चांगलं पुस्तक आहे अग्निपंख. अग्निपंख आपण वाचा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशाचं जे भविष्य घडवणार आहे हे माझ्यासमोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते पूर्ण भारतातले विद्यार्थी हा देश बदलणार आहे. या देशाच्या विद्यार्थ्यांमध्ये काही चांगले संस्कार व्हायला पाहिजे, ते संस्कार स्वतःपासूनच त्यांनी सुरू करायचे. तर त्याची सुरुवात आज तुम्ही पुनश्च एकदा करायला पाहिजे. आणि आपण यानंतर सर्वांनी आता एक प्रतिज्ञा घ्यायची आहे. आपल्याला सौरभ दीक्षित सर थोड्या वेळाने ती प्रतिज्ञा देणार आहे की आपण सगळ्यांनी स्वच्छता कशी राखायची. चतुर्थ एवढंच सांगेल की आपण या मोहिमेमध्ये 8 कोटी लोकांपर्यंत पोहोचतोय. पूर्ण देशभरामध्ये काश्मीर पासून अंदमान निकोबार बेट समूह जे आहेत तिथपर्यंत ही मोहीम चालू आहे. सगळे विद्यार्थ्यांमध्ये आम्ही आता पोहोचतोय. हे 8 कोटी लोकांमध्ये प्रबोधन झालं तर मला वाटतं निश्चितच आपल्या देशामध्ये थोडा बदल होईल. आणि या निमित्ताने मी आता पुढे बोलणार नाही, कारण आपल्याला व्हिडिओ बघायचे आहेत, त्यानंतर क्विझ घ्यायचे आहे. तर या निमित्ताने मी आपल्या शाळेच्या प्रशासनाचे, मॅडमचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम घेण्याची एक संधी दिली, तुमच्यासोबत आम्हाला संवाद करण्याची एक संधी दिली. तसेच मी आपल्या मिनिस्ट्री ऑफ टुरिझमचे सौरभ दीक्षित सर यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा औरंगाबाद शहराची निवड केली स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटनांतर. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिलेली. जेवढे एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्रांनो,
जेवढे पर्यटक आपल्या औरंगाबाद शहरामध्ये येतील ना, तेवढं नाव उज्ज्वल आपल्या औरंगाबाद शहराचं होणार आहे. तर आपल्या औरंगाबाद शहराचं नाव उज्ज्वल होण्यासाठी सर्वप्रथम कोणाची जबाबदारी आहे? कोणाची जबाबदारी आहे?